आपण शेतकरी आहे, आपण काय थोडी टाटा बिरला आहे, पण शेतकरी ब्रँड आहे. टाक चारा काट धारा, स्वतःचा मालक, स्वतः खा, कुठं झोप, कसं काम कर, फक्त सकाळ 2 तास आणि संध्याकाळ 2 तास गायीच्या हालचालीवरून, गायीच्या बॉडी टेक्चरवरून गाय कळलं पाहिजे आपल्याला की गाय दूध किती देऊ शकते. दिवसाला कमीत कमी 20 लिटर प्लस गाय पाहिजे गोट्यात. तर आपल्याला ती कंपनीला जर ऑर्डर टाकली सगळ्यात 500 पोथ्याची तर 1230 रुपये 1220 रुपयांनी गाय घरी गाडी पोहोचवते ना. आता ग्रुप जर केला तर तिकडे 800-900 रुपयाला ते इंजेक्शन भेटते. सरसकट गायी माझ्या 30+ सगळ्या गायी आहेत, त्या 33-34-35-34-35 लिटरच्या सगळ्या गायी बरोबर. ही जर बेसळ बंद जर झाली तर 500 रुपये लिटर दूध शेतकऱ्याला म्हणजे लोकांना विकत घ्यावा लागेल. माझी ती 31-55 स्कॉर्पिओ मी 12 पट्ट्यात रोख कॅश ने घेतलेली. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दूध व्यवसाय कशा पद्धतीने केला पाहिजे आणि गायींचं सिलेक्शन कशा पद्धतीने करावं, तर या मुद्द्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर आपण सोलनकर साहेबांच्या गोट्यावरती आलेलो आहे. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब, आपली ओळख करून द्या. माझं नाव संतोष नानासाहेब सोलनकर, राहणार रोई, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. बर साहेब, तर हा जो व्यवसाय तुम्ही चालू केला तो कोणत्या वर्षी चालू केला? मी पाठीमागा माझा हा व्यवसाय होता 7-8 वर्षापूर्वी. काही कारण नसतं मी बंद केला, काय म्हणजे गावाचं राजकारण म्हणा, मी गावचा ज्येष्ठ नागरिक होतो, परत काही जरा थोड्या गोष्टीनं बंद केला म्हणजे कामगारांमुळे ह्याच्यामुळे. बरोबर. परत असं वाटलं की दुसऱ्या धंद्यापेक्षा हे करण्यापेक्षा हाच धंदा चांगला आहे. आता हे कोरोना काळ सगळ्यांना सांगून गेला. परत तुम्हाला सांगतो म्हणजे आता सारखे सरकारी नोकरीची अडचणी बघतायच, पहिले आम्ही सोडून दिलेले काय गोष्टीमुळं, त्यामुळं ही गोष्टी बऱ्याच शिकून गेल्या. म्हणून ह्याच्यामुळं आता परत हा व्यवसाय अतिउत्तम सगळ्यात चांगला, जेणेकरून कुणाचा कामगार बनायची गरज नाही, स्वतःचा मालक, स्वतः खा, कुठं झोप, कसं काम कर, फक्त सकाळ 2 तास आणि संध्याकाळ 2 तास तू टाइम दे आपल्या जनावरांना, गाय म्हणजे माय असते, शेवटी तू चांगलीच गोष्ट करतो. ह्याच्यामुळे मी ह्या धंद्यात आणि चांगल्या प्रकारे आता दुधाला पण रेट आहेत आणि ह्याच्यामुळं हाच धंदा मी निवड केली. तुम्ही एक असं म्हणाला आता की मी सरकारी नोकरी सोडून ह्या धंद्याकडे वळालो, तर तुम्ही काय? अगोदर शेतीकडे वळालो होतो. अगोदर शेतीकडे वळालो होतो, त्यावेळेस मी 2011 साली मी जॉब सोडला, त्यावेळेस मी शेती व्यवसायाकडे वळलो. शहराला पाणी कमी होतं त्यावेळेस, त्यामुळे थोडं पाणी डेव्हलप केलं, शेती डेव्हलप केली पाण्याने. आणि मग तरकारी जास्त मी केली. मी टोमॅटो 11 वर्ष कंटिन्यू पिकवणारा मी शेतकरी आहे. 20 रुपये पण रेट घेतलेला आहे, कवा कवा फुकाट पण कॅरेट ओतून दिलेला आहे आणि 95 रुपये पण रेट घेतलेला आहे मी. खाली पाहुणे करा, माझी ती 31-55 स्कॉर्पिओ मी 12 पट्ट्यात रोख कॅश ने घेतलेली. म्हणजे तुम्ही एक सरकारी नोकरी सोडून पहिल्यांदा शेती बघून परत आता दुग्ध व्यवसायाकडे वळाला. हो हो. तर असा एक प्रश्न विचारतो, तर हा धंद्याबद्दल तुमचं मत काय आहे दुग्ध व्यवसायाबद्दल? मी तर सगळ्या शेतकरी मित्रांना किंवा एक नवीन पिढीला, जी तुम्ही आता 5-5-6 वर्ष अकॅडमीत जा, पोलीस भरतीसाठी जा, काय सिलेक्ट होते चांगली गोष्ट आहे, ती सुद्धा देशाची मिलिटरी म्हणजे केलं पाहिजे, पण सगळ्यांना शक्य आहे का ते? नाही. त्याच्यामुळे कुठंतरी आपण आपलं बाबा आपली कुवत समजून किंवा आपलं हे करून आपण कुठंतरी बिझनेस क्षेत्रात उतरलं पाहिजे शेतकऱ्यांनी. शेतकऱ्याला जाणेकरून आता लई लोक कमी लागते ती, पण शेतकरी ब्रँड आहे काय, शेतकरी ब्रँड आहे. शेतकऱ्यांचा हा व्यवसाय म्हणजे हा अजून 2-4 व्यवसाय शेतीसाठी, हा व्यवसाय जर सिलेक्ट केला तर कमीत कमी लॉस मध्ये जाऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळं हे म्हणजे कसं आहे, दुधाला दर आता कायम, आता तुम्ही तर युट्यूबला बघता किंवा चॅनलवर बघता, आपल्या देशाला 65 लाख लिटर कोटी दूध लागतं, त्यातली 50 लाख लिटर कोटी बेसळच आहे आणि 15 लाख लिटर फक्त खरं ओरिजिनल दूध आहे. ही जर बेसळ बंद जर झाली तर 500 रुपये लिटर दूध शेतकऱ्याला म्हणजे लोकांना विकत घ्यावा लागेल. बरोबर. आणि एका गायची किंमत 5-10 लाख रुपये होईल. त्यासाठी शेतकऱ्याला थोडे दिवस संयम म्हणतात ना, संयम शेतकऱ्यापाशी थोडा पोरांना संयम धरा, शेतकऱ्याचे खूप मोठे दिवस येणार आहे. येणार 100%. ते कशा पद्धतीने बेसळ केली जाते? आता तुम्ही जर बारीक बारीक मला आता जास्त करणार नाही, कुठं केमिकल मिसळ, शॅम्पू मिसळ, युरिया मिसळ, दवाखान्यामध्ये जे एक्सपायर झालेले डेट असतात त्याच्यावर जे पावडर टाकतात बॉडी वगैरे सोडून, ती पावडर सुद्धा दुधात आहे. कसं लहान बाळाला पास येत, आज दवाखान्यात जरी बाळ जन्मलं त्याच्या आईला दूध नाही आलं
तर माणूस काय करतं, जाऊन बाहेरून दूध पावडर आणतंय किंवा दूध पशु आणतं त्या बाळापासून, म्हणजे सुरुवात बाळाची केमिकल पासून आणि थोडक्यात भेसळयुक्त दुधापासून होती आज चालवलं. ही कुठंतरी सरकारने थांबवलं पाहिजे, ही कुठंतरी शेतकऱ्यांनी उठाव केला पाहिजे. आणि हे जे मोठे मोठे प्रॉडक्ट आहेत डेअरीवाल्यांचे, हे जे मोठे जे आहेत, त्यांनी सुद्धा असे भेसळयुक्त दूध बंद करून शेतकऱ्याचं असं प्रामाणिक दूध काढून, कष्टाचं दूध काढून, गायींना म्हशींना सांभाळून जसं दूध वाढतोय तसं दूध ही सगळ्या सिटीत असेल किंवा सगळ्या जनतेला असेल, हे भेसळयुक्त दूध सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी पोचवलं पाहिजे. बरोबर आहे, जेणेकरून एवढं कॅन्सरचं प्रमाण असेल, बाकीच्या गोष्टीचा आजार असतील, हे प्रमाण कमी होईल आणि जनतेला सुख भेटेल ना. बरोबर आहे, बरोबर आहे. आता सध्या हेच गोट्याचं नियोजन कसं असतं तुमचं? आता माझा पहिला तो तिकडे पलीकडे गोटा आहे 10 गायींचा होता, त्यात 2-4 गायी आणि म्हशी 2-4 आपलं साधं सिम्पल होतं माझं. पण परत मी ह्या धंद्यात असं नियोजन केलं की आपण चांगल्या प्रकारे ह्या धंद्यात उतरलं पाहिजे आणि हा धंदा खरोखरच चांगला आहे. मग यावेळेस मी असं 50 बाय आणि असं 50 बाय आणि असं 30 बाय असं 2 पाकी गोठ्याचं नियोजन केलं, जेणेकरून पलीकडे 12-13 आणि इकडे 12-13 25 गाय तिकडे 1-10 गाय 31-35 गायचं मी नियोजन केलंय. आता हळूहळू मी भरतोय गायी, जसं आपले पैशाची कोत, आता आपण शेतकरी आहे, आपण काय थोडी टाटा बिरलाय, त्याच्यामुळं आपल्या पैसे जसं पैशाची कोत येईल तसं 2-2, 4-4 गाय करून 30-35 गाय स्वतःच ह्याच्यावर, आता स्वतः सिमेंट चांगलं इम्पोर्टेड सिमेंट भरून, सेक सिमेंट भरून आपण चांगली जात पैदा करून ती जात चांगली वस्त्र वगैरे तयार करून त्यापासून गायी वाढवणं आणि संगोपन करून चांगल्या प्रकारच्या गायी क्वालिटीच्या जे आम्ही आता हरियाणा पंजाबला गाय आणाय जातो. माझं एक असं जर आपल्या महाराष्ट्रातल्या जर तरुणांनी जर मनाव घेतलं ह्या दुधाचा व्यवसायाचं तर बाहेरच्या राज्यातल्या लोकांना आपल्या महाराष्ट्रातून गाय चांगल्या प्रकारच्या चांगल्या ब्रीडच्या गाय खरेदी करून न्यायला यावं होती. त्या पद्धतीचा व्यवसाय केला पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. आता बरेचसे तरुण बघा या व्यवसायात वळालेत, तर त्यांच्यासाठी काय सल्ला देताल तुम्ही? मी एक तर त्या तरुणांना, आजकाल ते फसतात, आता मोबाईल हे तर सगळ्यात वाईट व्यसन आहे. बरोबर. युट्यूबवर किंवा बाकीचे इतर इंस्टाग्रामवर ह्या ज्या व्हिडिओ बघतात, टाक चारा काढ धारा, गडीवर नादावतोय, गडीवर आणतोय जातोय, इकडं काढ कर्ज, कुठं 2-4 गाय आणतोय, लगे थोड्या दिवस उस्ता असतो, 4-5 दिवस 8 दिवस महिना 2 महिने, पण ही चुकीच आहे. तू त्या धंद्यात उतरतोय ना, पूर्ण तू आधी त्याचा अभ्यास कर, त्या तरुणाने पूर्ण अभ्यास केला पाहिजे. आपण गायी कशा निवडल्या पाहिजे, गायी कशा चॉईस केल्या पाहिजे, चांगल्या जातीच्या चांगल्या प्रकारे क्वालिटी ब्रीड चांगलं बघितलं पाहिजे. कमीत कमी एका गायीने कमीत कमी 10 लिटरची आतली तरी गायी नसावी गोठ्यात. 10+ गाय असेल तरच गाय हा दूध धंद्यात चांगलं परवडतं. म्हणजे एका टाइम म्हणजे दिवसाला कमीत कमी 20 लिटर प्लस गाय पाहिजे गोठ्यात, तर ते परवडतं म्हणजे शेतकऱ्या, तसं 8 लिटरच्या पुढे पण परवडतं. पण आपण शेवटी थोडं तरी स्वार्थ, मग आपण एवढा धंद्यात उतरलं म्हणलं चांगल्याच प्रकारे उतरलं पाहिजे ना. बरोबर. मग अशा प्रकारे चांगल्या गाय सिलेक्ट केल्या आणि जर त्याचं चांगलं संगोपन केलं, संगोपन म्हणजे काय, आता गायींना लक्ष म्हणजे 2 टाइम चारा टाकला पाहिजे व्यवस्थित, सकाळ आणि संध्याकाळ. आणि चारा टायमिंगला काय म्हणजे गायची काळजी कशी घ्यायची, कमीत कमी दिवसाला टाटाचं किंवा इतर कुठल्याही कंपनीत चांगल्या क्वालिटी असेल ती 50 ग्रॅम मीठ रोज गेलं पाहिजे गायच्या आहारातून. टाटाचा सोडा 50 ग्रॅम गेलाच पाहिजे दिवसाच्या चाऱ्यातून, म्हणजे चाऱ्यातून पाण्यातून पिंडीतून कुठल्याही प्रकारे पण गेला पाहिजे. आणि 8 दिवसातून 25 ग्रॅम 50 ग्रॅम हळद ही गायीला चारलीच पाहिजे. गायीला तुमच्या 10 रुपयाची गोळी लागणार नाही. कवा जर एखादी गाय दुधावली असेल, ज्याला कॅल्शियम थोडं उतरत असेल, तिला कॅल्शियमचं थोडी कमतरता बघून तिला गुळ पण चारला पाहिजे. अशा बारीक बारीक गोष्टी आहेत या, जी जर ती जर लक्षात आणून तरुणांनी जर ती गोष्टी लक्षात घेऊन जर हा व्यवसाय जर केला तर तो तरुण सक्सेस ह्या धंद्यात होईल. बरोबर आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, साहेबांचं असं म्हणणं आहे की जे तरुण आता म्हणजे काहीच न माहिती असताना डायरेक्ट गायी खरेदी करतात, त्यांना माहित पण नसतं गायींच्या शिरा कशा असावं दुधाच्या आणि गायीची म्हणजे तब्येत ही कशी बघून घेतली जात नाही आता, आणि बरेचसे तरुण या म्हणजे फसतात, तर त्याच्यामुळे जे नुकसान होतंय तर त्याच्याबद्दल आता म्हणजे साहेब आपल्याला पुरेपूर मार्गदर्शन करतात. तर साहेब असा एक अजून एक प्रश्न आहे की ह्या ज्या गाया तुम्ही आता आणल्यात, तर ह्या कशा पद्धतीने बघून आणल्या तुम्ही?
मी माझा पहिलंच थोडं जरा थोडं वडिलांनी माहिती दिली मला गाय कशा चॉईस करावं त्या गाय कशा दुधाला असतात या काय म्हणजे मला वडिलांनी शिकवून दिलेले मला काय असं मी काय बाहेर कुठं ह्याला गेलो नव्हतो वडिलांना थोडेफार परिपूर्ण पहिले अभ्यास होता वडिलांचा मी तर गायीने घेताना कमीत कमी गायीचं डोळं पाणीदार असलं पाहिजे मेन गोष्ट गायी चौकाला व्यवस्थित असली पाहिजे खोब्याला व्यवस्थित असली पाहिजे परत कासची आर्डर व्यवस्थित पाहिजे कम्फर्टेबल आर्डर पाहिजे म्हणजे अशी लोमकळती वगैरे अशी नाही कम्प्युटर म्हणजे आता तुम्हाला एक आपल्या मराठी भाषेत म्हणलं तर एक मेंढक अशी म्हणतात थोडक्यात हा पण शिरांना सातीच्या अशा कणगळी अंक हिब्रिडची गाय आली म्हणजे नवीन संशोधन केलेली बरोबर हा ती गाय कमीत कमी आता मी हरियाणाला जातो पंजाबला जातो इतर म्हणजे भरपूर गाय बघितल्यात एक वन टाइम 35-40 लिटर गाय दूध देते हा तशा गाय चॉईस म्हणजे आता ती गाय चॉईस आता तिकडल्या गाय ती काय चांगलं ब्रीड विकत नाही आपल्यासारख्या माणसांना शेतकऱ्या ती पण दुधाचे पैसे मिळवण्यासाठी त्यांचे आपल्यापेक्षा 20 वर्षाने हरियाणा आणि पंजाब मोहर आहे बरोबर म्हणजे कुठल्या बाबतीत दुधाच्या बाबतीत तर 20 वर्षाने मोहर आहेत पण बाकीच्या गोष्टीने सुद्धा 20 वर्षाने मोहर आता हरित क्रांतीचं राज्य म्हणले तर पहिले 30 ओळखले जातो त्याच्यामुळे गाय स्लीट करताना गायीचं डोळं पाणीदार असलं पाहिजे गायीचा चौक व्यवस्थित असला पाहिजे गायीच्या नाक्या बघितल्या पाहिजेत गायीचं दात बघितलं पाहिजे हा बरोबर परत तुम्हाला सांगतो एक तर गायचं आर्डर पासून जी शिरा असते त्या ती चेक करून व्यवस्थित गाय कुठल्या प्रकारे किती प्रकारे दूध देऊ शकेल हे स्वतःला सुद्धा थोडासा अभ्यास असला पाहिजे हा आता काय आपण काय ज्योतिषी नाही किंवा आपण काय त्याच्या आतनं बघू शकत नाही गायीने एवढं दूध दिलं पण गायीच्या हालचालीवरून गायीच्या बॉडी टेक्चरवरून गाय कळलं पाहिजे आपल्याला की गाय दूध किती देऊ शकते बरोबर आहे बरोबर आहे अशा प्रकारे माणसं म्हणजे माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांनी अशी चांगल्या म्हणजे असं सगळ्या गोष्टी बघून निवड केली पाहिजे हा 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 शेतकरी मित्रांनो आपल्याला पुरेपूर माहिती मिळत आहे बघा तर साहेब आता जे म्हणजे दूध धंद्यातला मेन गोष्ट आहे चारा व्यवस्थापन आणि जे पेंड जे दिली जाते तर ती कशा पद्धतीने तुम्ही देताय आता चारा म्हणलं तर माझं कसं आहे माहिती आहे का मी नेपेरच गिनेगोल म्हणजे नेपेर घास म्हणजे आमच्या इकडे गिनेगोल पण म्हणतात त्याला ते लावलेलं आहे ऊस आहे मका आहे आणि थोडा वाळा कडबा कडबा पण असतो थोडा आमच्याकडे हे चारीचं मिश्रण करून मी कुट्टी बनवतो हे माझी कुट्टी आहे त्या कुट्टीत मिश्रण करून मी सकाळचं एक टाइम आणि संध्याकाळचं एक टाइम असं दोन टाइम दिवसातून त्यांना चारा देतो आणि ज्या ऊस आता ऊसाने थोडं कॅल्शियम भरून काढण्याची क्षमता असते आणि आहार पण जड आहे त्यामुळे गायचं पोट भरतं मक्याने दुधाला ह्याला चांगला फरक पडतो कडबा कुट्टी म्हणजे वाळलं का असावं का तर गायीच्या चाऱ्यात कंपल्सरी 40% वाळला चारा पाहिजेच तर त्या गायीची पचनक्रिया व्यवस्थित होती बरोबर आणि पचनक्रिया व्यवस्थित झाल्यावर रोज चांगला होतो आणि त्याने दूध आपोआप वाढतं हे असा चारा चारला पाहिजे आणि जे पेंड दिली जाते पशु आहार तर ती कशा पद्धतीने देत आहे आता मी काय करतो आता जसं आता तशी जर पेंड जर द्यायची म्हटलं तर मी एक बारीक अभ्यास केला आहे प्रति लिटरला 400 ग्रॅम पेंड चारली पाहिजे फीड एक लिटर जर गाय देत दूध असली तर त्याला 400 ग्रॅम चारले आता गाय माझ्या 17-18-17-16 लिटर दूध देते त्या एका टायमाला एका टायमिंगला पण मी तेवढी पेंड आता म्हणजे मला थोडं पण आता मी ती चालू करणार आहे आता गायीचं बॉडी टेक्चर हाय असं राहतं म्हणजे गाय खराब होत नाही आणि गाय दुधात कंपल्सरी 4-5 महिने तशी टिकून राहते त्या लेवलनी म्हणून प्रत्येक लिटरला 400 ग्रॅम फीड चारलंच पाहिजे म्हणजे पेंड चारलीच पाहिजे आणि त्या 400 ग्रॅम मध्ये काय नुसती पेंडच नाही चारायची थोडी सरकी पण चारायची असू द्या म्हणजे सरकीनं जरा बॉडीला व्यवस्थित रास्त गायची थोडं आता पेंड काय सगळे कोण हिरा वापरतं कोण दुखदारा वापरतं सोनायची कोण बाकीचे अमुक तैवान वापरते ती बऱ्याच नाव आहेत कंपनीचे बरोबर पण आम्ही तैवान 8000 वापरतो तैवान 8000 ते पंजाबचीच पेंड आहे तर मी कमीत कमी त्या मोठ्या गायला 3 किलो चारली ना ती बाकीची सगळी कमतरता भरून काढते त्याच्यात मिनरल मिक्सचर सुद्धा आहे पण मिनरल मिक्सचर ही सुद्धा मी कंपल्सरी चारतोच आणि महिन्यात एक लिटर टॉनिक आपलं हृदय टॉनिक मी एक महिन्यात कंपल्सरी एक लिटर देतोच गाय बरोबर त्यामुळे गायींचं म्हणजे कुठं आजार आहे असं जे आपल्याला आजार पडून डॉक्टर बोलून 1500-2000 रुपये वन टाइम घालवायचं ही जी थोड्या थोड्या बारीक गोष्टी थोडा किरकोळ खर्च आहे ही जर थोडं लक्षात जर आणून घेतलं गाय आजारी पडत नाही द्या चारा फिरा व्यवस्थित खाते द्या आणि सगळ्याच गोष्टींमध्ये 10 रुपयाची गोळी लागत नाही थोडक्यात हा माझा एक सल्ला शेतकरी मित्र आता असं एक तुम्ही म्हणला जे तुम्ही पेंड आणताय तर ते पंजाबची पेंड आहे तर शेतकरी मित्रांना जर अशा तुमच्या म्हणजे तुमचं जे निवेदन आहे ते त्यांच्या गोट्याव करायचं असेल तर हे जी पेंड तुम्ही आणताय तर ती कुठून आणताय
आता आता सगळीकडे अवेलेबल झालेत आपल्या महाराष्ट्रात पण पण इथं थोडं महाग देतात आपल्या महाराष्ट्रात पेंट. इथं जर का पेंडीचा रेट बघितला तर 220 रुपयाला पोहोचाय 50 किलो. आणि इथं कसं आहे? इथं 1500 रुपयाला विकतात. म्हणजे तिथून आणून शेतकऱ्यांनी जर ग्रुप केला, शेतकऱ्यांनी जर ग्रुप केला 500 पोत्याची गाडी असती तर आपल्याला ती कंपनीला जर ऑर्डर टाकली सगळ्यात 500 पोत्याची तर 1230 रुपये 1220 रुपयाने घरी गाडी पोहोचवती ना. 1230 रुपये पोत हो. काय तर मी तिकडल्या भागात जातो, मला माहित आहे पेंडीचा रेट काय कसं आहे कुठं काय. पण आता आपलं तेवढी कुवत नसती 500 फुट घ्यायची एका शेतकऱ्याची. बरोबर. ह्यासाठी माणसांनी काय करावं, म्हणजे शेतकऱ्यांनी एक ग्रुप बनवला पाहिजे 10-20-25 लोकांचा. बाबा तुला काय तुझ, म्हणजे एकामेकाच्या सल्ल्याने एकामेकाच्या अनुभवाने भरपूर त्यांना शिकाय भेटतं एकामेकापासून. जी तुमच्यात आहे ती माझ्यात नसतं, जी माझ्यात आहे तुमच्यात नसतं. बरोबर. असं ग्रुपने जर एकत्र राहिलो तर एकामेकाचं नॉलेज वाढतं आणि एकामेकाला मदत होती, त्यातनं तो माणूस सक्सेस होत जातो, आखा ग्रुप सक्सेस होत जातो. बरोबर. म्हणजे एकामेकाच्या सल्ल्याने सगळी मोहर जातात. हा मोहर जाते. बरोबर आहे. आता हे जे दुग्धधंद्याचं नियोजन केलंय तर याच्यात कालवडी किती जातात तुमच्याकडे? फक्त एक झाली. आता माझ्या बाकीचे 4 गाय व्यायचे ते, बाकी जनला बाकी एकच कालवड झाली. पण मग सगळ्या गाय मी तिकडून भरले, त्यामुळं मला तिकडल्या कालवडी. आता आपण तिकडे कुठलं इंजेक्शन भरलंय, सेक्स भरलंय का, एबीएस भरलंय का, ओल्ड वाईज भरलंय काय माहित आहे का आपल्याला? नाही. त्यावेळी अपेक्षा ठेवायची नाही ना. आता आपण स्वतः इम्पोर्टेड सिमेंट भरायचं, आपल्याला जे पाहिजे क्वालिटी, जर्सी पाहिजे असेल, गिरलांडो पाहिजे असेल, याचे पाहिजे असेल, सेक्सिमन्स पाहिजे असेल, ओल्ड वाईज पाहिजे असेल, जे पाहिजे ते आपल्याला स्वतः आपण इंजेक्शन भरायचं. काय मार्केटमध्ये आता इथं 2200-2400 रुपये सिमेंट आहेत. आता ग्रुप जर केला तर तिकडे 800-900 रुपयाला ते इंजेक्शन भेटते. हा बरोबर. म्हणजे शेतकऱ्याची एकी होणं सगळ्यात मोठं गरजेचं आहे. संघटित झालं, संघटित झालं पाहिजे. आणि कुठंतरी शेतकऱ्याची जिथं जिथं फसवणूक होती तिथं फसलं, म्हणजे आपण तिथं लक्ष देऊन जरा थोडं केलं तर शेतकरी अजून 2 पैशाने मोर सरकल. बरोबर आहे. म्हणजे शेतकऱ्यांना, म्हणजे शेतकऱ्यांची जी वरड असते ती आम्हाला परवडत नाही, मग ह्या त्रुटीमुळेच. म्हणजे शेतकरी हीच त्रुटी खरी आहे. आता चारा विकत घ्यायचं किंवा काय घ्यायचं, एक मोठा ग्रुप बनवला, एखादा मोठा बाबा मशीन, एखादी कडबा, म्हणजे मुरगासवाली घेऊन सगळ्या सामायिक. आता सामायिक गोष्टी काय टिकत नसते त्या, नाही होते. पण एखादा ग्रुप बनवा, आम्हाला एवढ्या एवढ्या आमचा एवढा मोठा ग्रुप आहे, जिथं 6 रुपये आम्हाला 5 रुपयाने टाक, आमचा एवढा मोठा एकदम मोठी ऑर्डर आहे देऊ शकतोय माणूस तो. आता जिथं 10 रुपये सगळीकडे फिरून कमवते एक ठिकाणी 5 रुपये मिळतात, समाधानी असतो माणूस मार्केटिंगवाला. बरोबर आहे. त्याच्यामुळं कुठंतरी संघटित होऊन अशा थोड्या थोड्या बाबी जर लक्षात घेऊन जर केलं तर शेतकरी ह्या हे जी ओरडतो ना, परवडत नाही ह्या गोष्टीमुळे परवडत नाही. संघटित होऊन व्यवस्थित करून जर केलं तर काय अडचण. आता तुम्ही ज्या ह्या गोट्या गायी भरलेल्या आहेत सर्व हरियाणा पंजाबच्या गायी, तर सगळ्या हरियाणा म्हणजे कर्नाल जिल्ह्यातल्या आहेत सगळ्या. आणि शेतकऱ्यांची अशी ओरड असते की बाबा आम्ही हरियाणातून गायी आणल्या एक्सपायर झाल्या, अशा काही प्रश्न निदान आता बँगलोर वरन पण आणतात. तर तुमच्या अनुभवानुसार तिकडून ज्या गाया आणल्यात तर ते तुम्हाला कशा पद्धतीने लागल्या? नाही, ही लोकांची एक चुकीची कल्पना आहे बरं का. एक लक्ष न दिल्यामुळं तसं गाय होते तिकडले मस्त टेम्परेचरला आपल्याकडे लोक म्हणतात दमकात नाहीत काय नाही. पुढल्या महिन्यात मी 30 गाय आणणार आहे. म्हणजे आता माझे पैसे अट झाले, मी 30 गाय आणणार आहे पुढल्या महिन्यात. आणि ते तुम्ही माझ्यानंतर या परत माझ्या गोट्यावरती गाय बघायला. तर तिथनं येताना काळजी काय घेतली पाहिजे? आपले 1600-1700 किलोमीटर अंतर आहे तिथून. तर तिथून आणताना गायची गाय जिथं 10 गाय तुम्ही गाडीत भरता तिथं 8च गाय भरा ना, 2 गायचं भाडं लागेल एक्स्ट्रा फक्त. पण गायी व्यवस्थित गाडीत येते त्या, प्रत्येक खेळ व्यवस्थित, एक टेम्परेचर 100-150 रुपयाला हे मिळतं. बरोबर. एक तिथं उतरल्यानंतर दुपारी बसल्यानंतर गाय भरताना टेम्परेचर चेक करा, तिथं कळतं गायला ताप आहे का काय, गाय टेम्परेचर वाढ आहे का. जर असेल तिथं काय डॉक्टर असतेच द्या डॉक्टर, पण तरी सुद्धा आपल्याला तुमच्या सगळ्या इमर्जन्सी सांगतो, 1 लिटर साधं पाणी एक बिस्लरी घेऊन आणि 250 ग्रॅम मीठ जर मिक्स करून जर ते ज्या गायला जास्त आपा तिला जर पाजलं 10 मिनिटात टेम्परेचर गायचं कव्हर होऊन जात. बरोबर. तर आता साहेब बघा, हे जे तुमच्याकडे गायी आहेत आता जेवढ्या 7 गायी आहेत, तर त्याच्यातलं म्हणजे किती गायींचं किती लिटर दूध जात आहे? आता माझ्या तसं जर केलं तर 3च गाय वेळेलेत. त्या 3 गायचं माझं कमीत कमी एका म्हणजे दिवसाला 88-89 लिटर 89-90 आसपास लिटर दूध जात. म्हणजे कमी जास्त थोडं वरिणीवर बी होऊ शकतं गाव इकडे तिकडे. जे कालवडे आहेत माझ्याकडे, आता 2 1 कालवड आहे तिकडे झालेली,
ते आता जर्सी टाईप झालेली आहे नवीन जातीची, तर तिला सकाळचं 3.5 लिटर संध्याकाळचं 3.5 लिटर दूध पाजावं लागतं. ती ते जाऊन माझा 85-90 घरात दूध जात. बरोबर. म्हणजे काही गाय थोड्या अगोदर येले होते, काय कमी आहे म्हणजे कमी जास्त 2 लिटर न्यायचं, पण सरसकट गायी माझ्या 30+ सगळ्या गायी आहेत, त्या 33-34-33-34-35 लिटरच्या सगळ्या गायी. बरोबर बरोबर. तर साहेब आपले खूप खूप धन्यवाद. आपण जे शेतकऱ्यांना पुरेपूर माहिती पाहिजे होती म्हणजे गाय कशी सिलेक्ट करावी आणि दूध धंद्यासाठी चारा हे महत्वाचं आहे, तर ती पुरेपूर माहिती शेतकऱ्यांपर्यंत गेली. तर शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कृषी सल्ला चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.